झी 24 तास एक पाऊल पुढे। 2 दशकांपूर्वी भारतीय राजकारणामध्ये खळबळ उडवून देणाऱ्या बोफोर्स प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय। तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी इटलीचा उद्योजक ओट्टाव्हियो कॉत्रोचीला वाचवायचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय। 2 दशकांपूर्वी प्रचंड गाजलेल्या बोफोर्स घोटाळ्या प्रकरणी पुन्हा एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय। दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींनी 1986 खरेदी केलेल्या बोफोर्स तोफांच्या घोटाळ्या प्रकरणी लाच घेतल्याचा कुठलाही पुरावा नाही, पण त्याचवेळी राजीव गांधींनी या प्रकरणातला मुख्य आरोपी क्वात्रोचीला वाचवण्याचा प्रयत्न केला असा गौप्यस्फोट करण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास करणारे स्वीडनचे माजी पोलीस प्रमुख स्टेन लिनस्ट्रॉम यांनी हा गौप्यस्फोट केलाय। विशेष म्हणजे लिनस्ट्रॉम यांनीच या प्रकरणाची गुप्त कागदपत्र मीडियाला पुरवली होती आणि त्यानंतरच हे प्रकरण जगासमोर आलं होतं। राजीव गांधी आणि क्वात्रोची यांची नावं गुप्त ठेवण्याचे आदेश भारतातून आल्याचं म्हटलंय। या गौप्यस्फोटामुळे 2009 सीबीआयनं क्वात्रोची संदर्भात कोर्टात सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टवरही प्रश्नचिन्ह उभं टाकलंय। या गौप्यस्फोटानंतर राजीव गांधींचं सत्य अखेर बाहेर आल्याची प्रतिक्रिया भाजपनं व्यक्त केली आहे। तसंच बोफोर्स विरोधात ठोस पुरावे जमा करण्यात का यश आलं नाही असा सवालही केलाय। डिफेन्स मिनिस्ट्री की मांग पर जब सदन में चर्चा होगी तो इन सारे विषयों को गंभीरता से उठाया जाएगा कि किस समय उस प्रकार की तत्कालीन सरकार राजीव गांधी की सरकार ने इस पूरे मामले को बचाने की कोशिश की, दबाने की कोशिश की और कत्रोकी को जिस तरह से बचाने के लिए पूरी भारत सरकार लगी हुई थी, इसका खुलासा आज उस समय के बोफोर्स की जांच करने वाले स्वीडन के पुलिस पदाधिकारी ने स्वीकारा है। बोफोर्स घोटाळ्या प्रकरणात लिनस्ट्रॉम यांनी अमिताभ बच्चन यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही क्लीन चिट दिली आहे। भारतीय तपास अधिकाऱ्यांकडून बच्चन कुटुंबियांचं नाव जाणून बुजून या प्रकरणात गोवलं गेलं होतं असं त्यांनी म्हटलंय। या प्रकरणाचा खरा सूत्रधार क्वात्रोची असल्याचे ठोस पुरावे आहेत, मात्र त्यांना वाचवण्यातच दोन्ही देश धन्यता मानत असल्याचं लिनस्ट्रॉम यांनी म्हटलंय। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यानंच खुद्द असा गौप्यस्फोट केल्यानं हे प्रकरण यापुढे काय वळण घेणार हाच प्रश्न आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।